अंजली दमानिया यांनी अजित पवार गटाला सवाल केलेला आहे, 80 गाड्यांसाठी 15 कोटी कुठून आले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या सगळ्या गोष्टी ईडी आणि सीबीआयला दिसत नाहीत का अशी टीकाही दमानिया यांनी केली आहे. तर एखादी गाडी पाहिजे असेल म्हणून दमानिया यांनी हे वक्तव्य केलेलं आहे अशी टीका संजय शिरसाट यांनी दमानिया यांच्यावर केली आहे. 40 स्कॉर्पिओ आणि 40 बोलेरो गाड्या म्हणजे टोटल 80 गाड्या ह्या गिफ्ट म्हणून ज्या दिल्या तर कुठून आलेत, कुठून आले एवढे पैसे? कारण 40 × 1 स्कॉर्पिओची किंमत 24.5 लाख रुपये आणि 1 बोलेरोची किंमत 13 लाख रुपये, म्हणजे जवळजवळ 15-16 कोटी रुपये गिफ्ट म्हणून तुम्ही जिल्हाध्यक्षांना देता. आणि कुठून आला हा पैसा? कोणी दिला? अजित पवारांनी स्वतःनी दिला का त्यांच्या पक्षांनी दिला? मला तर गंमत हीच वाटते की आता ह्या सगळ्या गोष्टी ईडीला दिसत नाहीत, एसीबीला दिसत नाहीत. अंजली दमानियाला एखादी गाडी पाहिजे असेल म्हणून तिने केलेलं ते वक्तव्य काय, तिच्या स्टेटमेंटला काय महत्व द्यायचं आहे? तिला काय पक्ष आहे? तिला पक्ष आहे का? ती कोणत्या पक्षाची आहे? तिचा एकच पक्ष. अरे कशाच्यासाठी काय काय त्याला, आपण त्याच्यावर जास्त चर्चा करू नका. अशा नसलेल्या लोकांना जर मोठे करायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा आहे, मग त्यांचं हिंमत वाढते. अजित दादा त्यांचा पक्ष वाढवतात, कुठून गाड्या घेतल्या काय घेतल्या ते त्यांचं ठरवतील ना, आपल्याला काय करायचं त्यांच्याशी. दुसरा प्रश्न आहे की अजित पवार गटाकडून ज्या 40 गाड्या जिल्हाध्यक्षांना दिल्या गेल्या आहेत त्याच्यावरती अंजली दमानने ट्विट केलं आणि त्यांनी म्हटलं की एवढं अफाट पैसा कुठून आला गाड्या देण्यामध्ये, तो प्रश्न उपस्थित केला कारण ती सगळे व्हिडिओ तुम्ही पण पाहिले असतील. ते मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांना माहीत आहे. अजित पवारांनी पक्ष संघटन मजबूत व्हावं याच्यासाठी जिल्हाध्यक्ष असतील किंवा शहराध्यक्ष असतील यांना एक बोलेरो कार द्यायचं ठरवलेलं आहे आणि आता त्यावरून टीका व्हायला सुरुवात झालेली आहे. अंजली दमान यांनी तर थेट आरोप करत विचारलं की हा सगळा पैसा सिंचन घोटाळ्यातला तर नाही आहे. मला असं वाटतं अंजली ताई काय बोलतात हे मला माहिती नाही, पण ज्या जे आरोप झाले ते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी ज्याचं नवीन नाव आहे आता तर त्यांना करावं. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही आदरणीय माननीय देवेंद्रजी ज्यांनी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादांवर केले त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत.